जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे। सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी निर्विवाद वर्चस्व दाखवून दिलंय। दूध संघाच्या संचालक मंडळाच्या सर्वच्या सर्व जागांवर सत्ताधारी पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे। सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघावर प्रशासक नेमण्यात आले होते, मात्र या ठिकाणी निवडणुका घेण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या होत्या। त्यानंतर संचालक मंडळाच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक लागली होती। यंदा सत्ताधाऱ्यांच्या शेतकरी विकास आघाडीच्या विरोधात दूध उत्पादकांच्या दूध संघ बचाव पॅनलने आव्हान दिले होते, मात्र या ठिकाणी झालेल्या निवडणुकीत दूध संघ बचाव पॅनेलचा अक्षरशः सुपडा साफ झालाय। सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले। माड्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल यांनी पुढाकार घेत दूध संघ बचाव पॅनलच्या प्रमुखांशी बोलणी देखील केली, मात्र ही बोलणी फिसकटल्याने 17 पैकी 16 जागांवर मतदान प्रक्रिया घ्यावी लागली। तर मूळची एक जागा ही बिनविरोध सत्ताधारी पॅनेलचे दीपक माळी ही निवडून गेले होते। उर्वरित 16 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। सत्ताधारी असलेल्या शेतकरी विकास आघाडीत अनेक नेत्यांचे नातेवाईक जवळचे कार्यकर्ते हे उमेदवार असल्याने या नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली होती। तर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या सून वैशाली साठे यांना शेतकरी विकास आघाडीने तिकीट नाकारल्याने त्यांनी थेट विरोधात आव्हान देऊन दूध संघ बचाव समितीतून निवडणूक लढवली, त्यामुळे ही निवडणूक आणखीनच चुरशीची झाली होती। सत्ताधारी शेतकरी विकास आघाडी ही जरी विजयी होईल असा अंदाज असला तरी वैशाली साठे ह्या देखील विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र अखेर वैशाली साठे यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला आहे।